मला जर मुलगा झाला तर मी मंदिराची स्थापना केली. त्यांनी मंदिराची स्थापना केली, गणपती बाप्पाची स्थापना केली, स्थापना झाल्यानंतर त्यांनी त्यांचा दोष पूर्ण झाला. नवशा गणपती नाशिक दोष पूर्ण झाले. आता ट्रस्टने इथे काय काय सुधारणा केल्या? आता या ट्रस्टने इथं पहिलं हे जे मंदिर आहे हे 350-400 वर्षाचं मंदिर, तिथं आनंदाबाई पेशवे राघवाडाला राघवाडा आहे ते शनिवार वाटणी आल्यानंतर मी नवस केला. मंदिर नाही बांधलं, नवस पूर्ण झाल्यानंतर इथं आम्ही म्हणजे हे मंदिर पूर्ण पडलेलं होते. 20-25 वर्षापासून आम्ही इथं काम करतो. हो, 20-25 वर्ष इथं काम करतो. काम करत असताना आम्ही जे पूर्ण दाबलेलं होते इथं, तर ते त्या टायमाला राजवाडे मधल्या जे पेशवे होते त्यांनी सगळे पेशवे पळवले. मस्जिद आळे, दर्गा आळल्या, मंदिर आळले, ते मंदिर राहिलं त्याच्यामध्ये. त्या टायमला खूप पाणी यायचं, हे नदी नदीतच मंदिर असं हे पूर्ण मंदिर गेलो. मग आम्हाला एक चमत्कार झाला बाप्पांचा. बाबा तुम्ही मला एक असा ठिकाण आहे, आमचे बंधू होते कैलासवासी युगात झालो, त्यांना एक असा एक चमत्कार झाला. म्हणजे आल्यानंतर ते मंदिर जमलेलं होते, ते सगळं काढलं आणि वजावर जाऊन ते म्हणजे पूर्ण काम चालू केलं. ह्या कामात सरकारी मदत मिळाली? आम्हाला काही सरकारी महापालिकेचे कुठलीच मदत नाही. नगरपालिकेने आपल्या इथे काय सुविधा काहीच केलं नाही अजूनपर्यंत. फक्त आता एक आमदार दिली म्हणून सीमाताई हिरे आहे ना, ते पंगड रोड करून दिला आम्हाला. बाकी पंगड रोड केलाय फक्त आपल्या पायऱ्यांपासून तर झाली पाहिजे, तो रोड तिकडे नाही केलाय. बाकी दुसरं काही सुविधा नाही. आणि मशीद कधी पाहिजे? तेव्हापासून मंदिर लागल्यावर त्याला 40-50 वर्ष झाली. त्याच्या आधी नव्हते का? त्याच्या आधी नव्हते. नव्हते म्हणजे ऐतिहासिक पुरावा आहे का? हो, दर्गा मी सुनील दर्गा आहे. म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून दर्गा आहे. 50 वर्षाच्या पहिली दर्गा फक्त बांधलेले आता. हो, पहिली कौलाचं होतं ते. आणि त्याचा मी जन्म केलेले चालू बांधते ते. नवशा गणपतीचं काय आता नवस पूर्ण झाला का लोक नवस फेरतात, तर भाविकांची गर्दी वाढत चालली. तिथं काही नव्हते जाणार पेपरच्या माध्यमातून आम्ही शेड बनवलेले आहे ते. मुलं शेड झालेले तर मग जयंतीला पालखी असतील, अंधारी चतुर्थीला मोठी गर्दी असतील, अन्नदान करतो आम्ही. गरीब उभ्यांना साडे वाटप करतो. सिंहस्था करता काय करतात? सिंहस्था करता आमचे कार्यक्रम चालू असतात. काही कुणी भाविक येतात ना त्यासाठी आम्ही शेख आरती असे कार्यक्रम करीत असतो. कोणत्या बाहेर फळे वाटप, केळी वाटप, खिचडी वाटप, अन्नदान करणे, काही कपडे वाटप करणे, असे म्हणजे कार्यक्रम चालू सर येत आहे. बाहेरून दर्शन नाशिक दर्शन व्हिडिओ जर्नलिस्ट पुरुषोत्तम वानखेडे सोनवणेंचं.